आणि बातमी आहे मुंबईतली. मुंबईकर खड्ड्यांमुळे सध्या प्रचंड त्रस्त आहेत आणि आयुक्तांनी याची गंभीर दखल घेत रस्ते गुळगुळीत करण्याचे आदेश अभियंत्यांना दिले होते. मात्र या अभियंत्यांना मुंबईच्या जनतेशी काही सोयरसुद्धक नसल्याचं आता स्पष्ट झालंय. कारण आज सोमवार असताना सुद्धा महापालिकेचे जी नॉर्थ कार्यालय ओस पडलेलं होतं. या कार्यालयामध्ये एकही कर्मचारी आज नव्हता. तुम्हाला वाटेल की हे सर्व रस्त्यांची पाहणी करायला फील्डवर अभियंते गेले असतील, मात्र असं काही नाहीये. हे सर्व महाशय आपली ड्युटी सोडून चक्क दादरच्या अँटोनियो डिसिल्वा शाळेमध्ये क्रिकेट खेळायला गेले. अभियंते कर्मचारी सर्वच क्रिकेट खेळण्यामध्ये दंग होते. या शाळेच्या मैदानावर हा सामना रंगला होता. झी 24 तासची टीम या ठिकाणी दाखल झाल्यानंतर मुंबईकरांना संताप आणणारे दृश्य कॅमेरामध्ये कैद केलं. या कर्मचाऱ्यांना हे लक्षात आल्यानंतर मात्र त्यांची चांगलीच भंभेरी उडाली आणि आपलं तोंड लपवत सर्वांनी या मैदानातून पळ काढला. खड्डे बुजवायचं सोडून आज अशा प्रकारे क्रिकेटचा खेळ रंगला दादरच्या ग्राउंडमध्ये. आणि आज फक्त हा खेळ रंगला नाही तर कार्यालय ओस पडली होती. खरं तर मुंबईच्या आयुक्तांनी अजय मेहतांनी आज मुंबईमधले रस्ते गुळगुळीत होतील, जे खड्डे आहे आज ते पूर्णपणे बुजवले जातील असं आश्वासन दिलं होतं. त्याच्यामुळे अपेक्षित होतं हे की अभियंते आज रस्त्यांवर कामं करताना आपल्याला पाहायला मिळतील, तिथे सुपरविजन करताना पाहायला मिळतील. मात्र हे सगळं काम सोडून हे सगळे अभियंते क्रिकेट खेळण्यामध्ये आज दंग झालेले पाहायला मिळाले. आणि हे जे दृश्य बघतोय आपण ते आहे दादरच्या कार्यालयाचं, जिथे खरं तर अभियंते ऑफिसमध्ये असणंही गरजेचं होतं, मात्र आज ऑफिसचं हे काम बुडवून सगळेजण खेळण्यामध्ये दंग झाले होते. आणि याच संदर्भातला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांनी. खरं तर महापालिका अभियंत्यांनी खड्डे बुजवून रस्ते गुळगुळीत करणं अपेक्षित आहे, मात्र महापालिकेच्या जी नॉर्थ विभागातील अभियंते हे त्यांचं कर्तव्य बजावण्याखेरीज आज क्रिकेटचा सामना खेळत आहेत. दादरच्या सेंट अँटोनियो डिसिल्वा शाळेच्या पटांगणावर सध्या मी उभा आहे आणि ही इकडची दृश्य आहेत. महापालिकेच्या जी नॉर्थ विभागातले कर्मचारी, ज्यात काही संख्येनं अभियंतेही आहेत, क्रिकेटची मॅच सुरू आहे, क्रिकेट खेळण्यात दंग आहेत. खरे रस्त्यावरचे खड्डे बुजवून लोकांना सुविधा देणं अपेक्षित आहे, मात्र इथे धावांचा रतीव रचला जातो आहे. गेल्या शनिवारी मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी उपायुक्तांची आणि अभियंत्यांची बैठक घेऊन आदेश दिले होते की रस्त्यावरचे खड्डे तातडीनं बुजवा आणि सोमवारपासून मुंबईकरांना गुळगुळीत रस्त्यांचं दर्शन द्या. मात्र याची दखल या कर्मचाऱ्यांनी, विशेषतः अभियंत्यांनी घेतली आहे का, याचीच आपल्याला गांभीर्यानं पाहणी करण्याची गरज आहे. आपण यातल्या काही कर्मचाऱ्यांशी बोलणार आहोत जे सध्या ऑन ग्राउंड आहेत आणि ते या निमित्तानं आपल्याशी काही त्यांचा हे करतील. मला एक सांगाल की तुम्ही सध्या महापालिकेचे कर्मचारी आहात, मला तुमच्याकडून प्रतिक्रिया हवी आहे की तुम्ही हा सामना खेळण्यापूर्वी महापालिका प्रशासनाची सहमती किंवा मंजुरी घेतली आहे, काय तुमचं उत्तर आहे? कारण असं कळतंय की महापालिकेच्या जी नॉर्थ विभागात सध्या कर्मचारी कामाला नाही आहेत, अभियंतेही नाही आहेत. खरं तर महापालिका आयुक्तांचे आदेश आहेत की रस्त्यांवरचे खड्डे गुळगुळीत करा, चांगले रस्ते मुंबईकरांना उपलब्ध करून द्या, अभियंतेही हा सामना खेळत आहेत. काय तुमची प्रतिक्रिया आहे? काय सांगाल? महापालिका आयुक्तांचे आदेश आहेत की चांगले रस्ते द्या, डेडलाईन आहे ती पाळा, चांगले गुळगुळीत रस्ते मुंबईकरांना उपलब्ध होऊ द्या. त्या कर्तव्याकडे तुम्ही कशा पद्धतीने पाहतात? कोणीही कर्मचारी सध्या प्रतिक्रिया देण्यास इच्छुक नाही आहेत आणि हा सकाळपासून या सेंट अँटोनियो डिसिल्वा शाळेच्या पटांगणावर सामना रंगलेला आहे. क्रिकेटचा आस्वाद लुटला जातो आहे, मात्र मुंबईकर ज्या रोजच्या समस्यांना तोंड देतात, विशेष करून खड्ड्यांची समस्या तीव्र रूपाने गंभीर झालेली आहे, त्याकडे यांचं लक्ष आहे का? त्याबाबत त्यांना काय वाटतं हे आपण जाणून घेऊया. काय तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही कर्मचारी आहात महापालिकेचे, आज कामाचा दिवस आहे, असं असतानाही तुम्ही ऑन ड्युटी खरं तर असणं आवश्यक आहे आणि तुम्ही आज इथे क्रिकेटचा सामना खेळतात. सध्या कर्मचारी आणि अभियंते निरुत्तर झालेले आहेत, त्यांच्याकडे उत्तर देण्यासाठी काही उपलब्ध अशी प्रतिक्रिया नाही आहे. तरी आपण आणखी काही प्रतिक्रिया ज्या जाणून घेणार आहोत. तुम्हाला खरंच काही वाटतं का, तुम्ही जे करता आहात ते योग्य आहे, परवानगीने आहे? प्रत्येकजण आपलं आता तोंड लपवतो आहे, त्यांना प्रतिक्रिया द्यायची नाही आहे. यावरूनच कळू शकेल की महापालिका आयुक्तांचे आदेश त्यांचे कर्मचारी किती गांभीर्याने घेतात. मुंबईकरांना सोयीसुविधा, चांगले रस्ते
आरोग्य पाणी अशा सुविधा देण्यासाठी ते खरच कार्यक्षम आणि तितकेच तत्पर आहेत का? महापालिका आयुक्तांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या या कृतीकडे लक्ष द्यावं आणि योग्य ती कार्यवाही करावी. व्हिडिओ जर्नलिस्ट हरीश सावंतसह दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई. तर या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी सध्या आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे सध्या आपल्या बरोबर आहेत. दिनेश, आपण बघतोय, आत्ताच आम्ही बघितलं, एकही कर्मचारी आपल्या प्रश्नाचं उत्तर देत नाही आहे. खरं तर मुंबईकर इकडे त्रस्त झालेत खड्ड्यांमुळे. अनेक समस्या मुंबईकरांपुढे सध्या आहेत. आज सोमवारचा दिवस आहे, हे कर्मचारी आपल्या कामावर असणं अपेक्षित होतं. आज खरं तर सगळे खड्डे मुक्त मुंबई आज बघायला मिळाली पाहिजे होती, कारण तसं अजय मेहतांनी आश्वासन दिलं होतं. मात्र हे काहीच याचं सोयरसूतक या कर्मचाऱ्यांना नाही आहे. काय एकंदरीतच हा सगळा प्रकार होतोय? हो, नक्कीच हा मुंबईकरांसाठी आश्चर्याचा आणि असंही म्हणावं लागेल की दुर्दैवी किंवा शोकांतिकाही म्हणावी लागेल की ज्या टॅक्सच्या रूपानं मुंबईकर सोयीसुविधांसाठी आपले पैसे खर्च करत असतात, मात्र महापालिकेचे कर्मचारी त्यांच्या सोयीसुविधा समस्यांच्या बाबतीत किती जागरूक आहे याचं दर्शन आपल्याला दादरच्या अँटोनियो डिसिल्वा शाळेमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. कर्मचारी अभियंते आज चक्क क्रिकेटची मॅच खेळण्यामध्ये दंग होते. खरं तर त्यांनी कर्तव्यावर असलं पाहिजे. आज महापालिका आयुक्तांच्या आदेशाचं पालन होणं गरजेचं होतं. अभियंते रस्त्यावर असले पाहिजे होते, खड्डे बुजवण्याचं काम हाती घेतलं पाहिजे होतं, कारण मुंबईकर खड्ड्यांच्या समस्यांनी त्रस्त आहेत. गुळगुळीत रस्ते द्या असे महापालिका आयुक्तांचे आदेश आहेत, मात्र अभियंते आणि कर्मचारी चक्क क्रिकेट खेळण्यात दंग होते. महापालिकेचं जी नॉर्थचं ऑफिस कर्मचाऱ्यांविना ओस पडलं होतं. काही आपले दादरकर किंवा मुंबईकर आपल्या समस्या घेऊन या कार्यालयात येत असतील, मात्र हे कोणाच्या परवानगीने झालं? का इतकं क्रिकेट महत्त्वाचं वाटलं? का सुट्टीच्या दिवशी हे सामने आयोजित करता येऊ शकत होते का? असे विविध प्रश्न आता या निमित्ताने उपस्थित होतील. पण महापालिका कर्मचारी विशेषतः अभियंत्यांच्या कार्यक्षमतेवर आणि जागरूकतेवर या त्यांच्या कृतीतून नक्कीच प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. आणि आणखी एक महत्त्वाचं म्हणजे खरं तर शासनाचा एकंदरीतच प्रशासनावर अजिबातच वचक नाहीये, हे सुद्धा या निमित्तानं बघायला मिळालेलं आहे. होय, नक्कीच. कारण समजा आपण गेल्या आठवड्यातली जर एक घटना बघितली तर महापालिका अभियंता रस्ते विभागाचे मुख्य अभियंते संजय दराडे यांना मनसेच्या आंदोलनाच्या नंतर दणक्यानंतर एकूणच या प्रकरणात ते प्रकरण गांभीर्याने घेतलं जात होतं. स्वतः दराडे यांना मनसेच्या आपण आणखी बोलणार आहोत. दिनेश, असे संपर्कात राहा. सध्या आपल्या बरोबर संदीप देशपांडे आहेत, मनसेचे नगरसेवक. संदीपजी, खरं तर मागच्या आठवड्यात सगळं आपण प्रकार बघितला. मुंबईकर सध्या त्रस्त आहेत, आपण तुरुंगात सुद्धा या निमित्तानं जाऊन आला मुंबईकरांचे हे सगळे प्रश्न घेऊन, मात्र काही फरक पडला नाही. आज हे सगळे अभियंते क्रिकेट खेळण्यात रंग होते. खरं तर आज त्यांनी रस्त्यावर उतरून खड्डे सगळे बुजलेले आहेत का, रस्ते गुळगुळीत होणार आहेत, आश्वासन दिलं होतं आयुक्तांनी, पण हे काहीच पाहायला नाही मिळालं. मात्र क्रिकेट खेळण्यात दंग असताना पाहायला मिळाले, आता काय आपली याच्यावर भूमिका असणार आहे? मला हे म्हणायचं आहे की त्या संजय दराडेंना जेव्हा उभं केलं, 4200 इंजिनियर राजीनामा द्यायला तयार होते, रस्त्यावर उतरले का, तर त्यांना लाज वाटली. आम्ही बोर्ड दिलं त्याची. आज अख्ख्या मुंबईला या इंजिनियरची लाज वाटते. आता यांच्यावर कोणी एफ आय आर दाखल करायचा? यांच्यावर सुद्धा हा एफ आय आर दाखल झाला पाहिजे, कारण यांनी मुंबईकरांना लाज आणलेली आहे. आज आयुक्त डेडलाईन देतात, 48 खड्डे बुजवा आणि इंजिनियर क्रिकेट खेळतात, हे मुंबईचं दुर्भाग्य. आज मुंबईकर पैसा कसला देतो यांना? आज आम्ही जो टॅक्स भरतो त्यातनं यांचे पगार होतात आणि यांचे हे धंदे चालू आहेत इथे. खरे, आणि ह्या सगळ्या प्रकरणातून एकतर अजय मेहतांच्या कुठल्या शब्दाला वजन नाही, शासनाचा प्रशासनावर वचक नाही, हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. काय तुमचं याच्यावर म्हणणं? निश्चितपणे प्रशासनाचा अजिबात वचक नाहीये. म्हणजे आयुक्तांसारखा माणूस सांगतो की 48 आणि इंजिनियर क्रिकेट खेळतात, आयुक्ताला पण लाज वाटली पाहिजे की आपलं हे लोक ऐकत नाहीत. आता काय कारवाई करणार आयुक्त हे? आम्ही उद्या स्वतः आमचं शिष्टमंडळ आयुक्तांना भेटणार आहे आणि याची गांभीर्याने दखल त्यांना घ्यायला लावणार आहे. संदीप देशपांडे. हा, दिनेश बोला. संदीप देशपांडे, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की जी अभियंत्यांची आणि महापालिका कर्मचाऱ्यांची कृती आहे, तुम्ही किती गांभीर्याने घेतलेली आहे आणि ज्या पद्धतीने अभियंत्यांनी तुमच्या विरोधात तक्रार केली होती त्यांचं हे वर्तन, तुम्ही काय, तुम्ही पुढची कार्यवाही, तुमची भूमिका काय आहे? तुम्ही तक्रार करणार आहात का? जेवढे इंजिनियर आहेत या सगळ्यांना आम्ही सस्पेंड होईपर्यंत आम्ही आयुक्तांच्याकडे पाठपुरावा करूचा आणि मनसे साईन करू पाठपुरावा.
तसेच तुम्ही संपर्कात राहा, सध्या आपल्याबरोबर सहाय्यक आयुक्त आहेत बिरादार सर. सर आज आम्ही बघतोय अभियंते क्रिकेटच्या खेळात दंग होते, खरं तर आज रस्ते गुळगुळीत झाले पाहिजे होते, आयुक्तांनी आश्वासन दिलं होतं, काय तुमचं याच्यावर म्हणणं आहे? हे क्रिकेटची जे आज क्रिकेटचा डाव रंगला, काय परमिशन काढली होती यांनी? बिरादर यांनी आपला फोन कट केलेला आहे, अर्थात उत्तर नसेल. आत्ताच आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे जेव्हा या सगळ्या अभियंत्यांची कर्मचाऱ्यांची प्रतिक्रिया घेत होते, त्यावेळी सुद्धा त्यांनी प्रतिक्रिया देण्यासाठी नकार दिला. त्याचप्रमाणे आता बिरादर सरांना आपण फोन लावत होतो, त्यांनीही फोन कट केला. कोणीही महापालिकेतर्फे उत्तर देण्यासाठी सध्या आपल्या बरोबर उपलब्ध नाहीये. आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे आपल्या बरोबर आहेत. पुन्हा एकदा आपण सांगूया प्रेक्षकांना नेमकी काय बातमी आहे. खरं तर आज मुंबईमधले रस्ते खड्डेमय झालेले आहेत, सगळे मुंबईकर या खड्ड्यांमुळे त्रस्त आहेत. आयुक्तांनी सुद्धा आश्वासन दिलं होतं की हे खड्डे आज बुजले जातील, सगळे मुंबईतले रस्ते चकचकीत गुळगुळीत होतील, मात्र तसं काही झालं नाही. हे अभियंते आज रस्त्यावर उतरून त्यांनी काम करणं अपेक्षित होतं. पुन्हा एकदा जाऊया आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंड यांच्याकडे. दिनेश, आपण संदीप देशपांडेंना प्रश्न विचारू शकता. संदीप, तुम्ही जी नॉर्थ आणि दादर परिसरातले नगरसेवक आहात, सध्या तुमच्या विभागात रस्त्यांची परिस्थिती काय आहे? डेडलाईन नंतर खड्डे बुजलेले आहेत, काय परिस्थिती आहे? आणि अभियंते कोणाच्या परवानगीने ही क्रिकेटची मॅच खेळत होते, तुम्हाला काय तुमच्याकडे माहिती उपलब्ध आहे का? माझ्या माहितीनुसार सहाय्यक आयुक्त यांनी स्वतः हे सगळे सामने आयोजित केले होते आणि त्यांची मॅच भरवली होती आणि ज्या पद्धतीने काम व्हायला पाहिजे, आजही काही 100% खड्ड्यांचं काम झालेलं नाहीये. अजूनही खड्ड्यांच्या कामाची दुरुस्ती बाकी आहे. म्हणजे मी अगदी रोडची नावं सांगू शकतो तुम्हाला. आज तो माझा वॉर्ड नाहीये, पण आमचे नगरसेवक मनीष चव्हाण आहेत, त्यांच्या वॉर्डातले खड्डे अजून बुजवायचे राहिलेले आहेत. वीरेन कांडेलच्या इथले जो एलजे रोडच्या पुढचा जो रस्ता आहे, तिथले खड्डे बुजवायचे राहिलेले आहेत. तुम्ही माईन कोळीवाड्यात गेलं तर तिथले जे रोड आहेत तिथले खड्डे बुजवायचे राहिले आणि हे सगळे खड्डे या इंजिनिअरच्या अंडर येतात आणि यांनी कुठलंही काम केलेलं नाहीये तिकडे. अगदी दिनेश, मी तुम्हाला इथे थोडं थांबवते. सध्या आपल्याबरोबर परत एकदा सहाय्यक आयुक्त संपर्कात आहेत रमाकांत बिरादार सर. सर तुम्ही काय सांगाल, आज खरं तर हे क्रिकेट खेळतात अभियंते, त्यांनी रस्त्यावरचे खड्डे बुजवणं अपेक्षित होतं, मात्र क्रिकेट खेळण्यात दंग आहेत. काय तुमची परमिशन घेतली होती? आजचा सोमवारचाच दिवस अशा मॅचेससाठी का निवडला? मॅडम, ते रोड इंजिनियर जे आहेत ना, जे खड्डे बुजवणारे, ते ह्या मॅच मध्ये कुणी नाही आहेत, ते सगळे आपले खड्डे बुजवण्याच्याच कामामध्ये. पण आज ऑफिस मध्ये आज ओस पडलं होतं, ऑफिस जी नॉट ओस पडलेलं नाही, ऑफिस मध्ये सगळे आहेत, फक्त त्यांना लंच अवर मधला एक तासासाठी तिथं 8 ओव्हर. आजचाच दिवस मिळाला का? हा रविवारच्या सुट्टीच्या दिवशी होऊ शकत नव्हतं. दिवाळीच्या अगोदरचे असे वेगवेगळे मॅचेस घ्यायचं प्रथात आहे, वर्षानुवर्ष चालत आलेलं आहे, म्हणून घेतलेले. बिरादर सर संपर्कात राहा. संदीप देशपांडे मनसेचे नगरसेवक आहेत, त्यांना प्रश्न विचारायचा. संदीप सर प्रश्न विचारा. माझं म्हणणं आहे की आज जर आयुक्तांनी डेडलाईन दिली होती, ठीक आहे, तुमची परंपरा असेल, पण ही आजच खेळणं गरजेचं असतं का? तुम्ही माझा प्रश्न ऐकून घ्या बिरादर साहेब. काल परवा आयुक्तांनी मीटिंग घेतली तेव्हा सहाय्यक आयुक्तांना देखरेखीचं काम दिलेलं होतं की नव्हतं? हो, दिलेलं आहे, आम्ही करतोय. मग देखरेखीचं काम चालू आहे काय? आमचं देखरेख झालेले आहे, खड्डे नाही आहेत, दादर माई मध्ये खड्डे नाही आहेत आणि खड्डे बुजणारे जे अभियंते ते ह्या मॅच मध्ये कुणी नाही. माझी आपल्याला विनंती आहे की आपण कॅमेरामन पाठवा, आमचे लोक खड्डे दाखवतील तुम्हाला. मी साहेब तुमच्या बरोबर सगळीकडे राऊंड घ्यायला तयार आहे आणि खड्डे बुजवायचं काम मी माझ्या वडिलांना बोलत नाही. धारावी पण विभाग तुमच्याकडे येतो हे विचारू नका. कामं नवीन रस्त्याचे कामं सुरू झालेले आहेत, ज्या ठिकाणी आपण खड्डे दाखवाल ना ते आता आमचं एक्सकॅव्हशनचं काम सुरू झालेलं आहे. नवीन रोड खड्डे दाखवलं तर तुम्ही राजीनामा देणार का? नाही, त्या ठिकाणी जेसीबीने आपण तोडणार काम देणार का? माझा प्रश्न स्ट्रेट आहे, खड्डे बुजवणार ना? खड्डे दाखवले तर राजीनामा देणार का तुम्ही? इथे वक्तव्य करता की खड्डे बुजणार? तुम्हाला वाटत नाही अजून आयुक्तांनी डेडलाईन दिली तर आपण कामं करावी म्हणून? आमचे कामं चालू आहेत सगळीकडे. ही कामं चालू आहेत तुमची? नाही, आमचे कामं चालू आहेत. मैदान बुक केलं तिथे क्रिकेट बुक केलेलं नाही, काय नाही, ते एक तासाचं फक्त कन्सेशन दिलेलं आहे आणि ते खड्डे बजवणारे अभियंते कुठल्या नियमाखाली दिलेत तुम्ही? स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीला संपूर्ण भारत सपोर्ट करते साहेब, आम्हाला पण तुमच्याकडून अपेक्षा आहे की स्पोर्ट्स मध्ये सगळ्यांनी जावं. तुमची ही जर मुंबईकरांच्या प्रति संवेदना असेल तर आम्ही याचं काय करायचं ते आयुक्तांकडे करू. ही जर तुमची भाषा असेल बिरादर साहेब, तर अहो आम्ही नम्रपणे बोलतो, तुम्हाला नम्रपणे बोलतो. तुमची दिसली ना तुमच्या भाऊ, नम्रपणे बोलतो. सगळ्यांनी खेळणं काही वाईट नाही. इंजिनिअरांची संवेदना मुंबई प्रति मुंबईच्या नागरिकांच्या प्रति किती आहे हे तुमच्या उत्तराचं दिसतंय. ठीक आहे,
बिरादर सर धन्यवाद, आपण जी 24 तास बरोबर बोलला, मात्र एक तासाचं जरी हे कन्सेशन तुम्ही म्हणत असलात तरी सुद्धा हा आजचाच दिवस का मिळावा हेही खरं तर आश्चर्य आहे. एक तासाचं कन्सेशन तुम्ही स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीला दिलं, हे रविवारीही करू शकत होतं. आज खरं तर आयुक्तांनी आश्वासन दिलं होतं मुंबईतले सगळे रस्ते गुळगुळीत होतील, मात्र तसं काही झालेलं दिसत नाही. अर्थात खड्डे बुजवणारे जरी वेगळे असले तरी आज जी नॉर्थचं ऑफिस सुद्धा असंच ओस पडलेलं होतं, हेही तितकंच खरं आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.